जंगल। बेळकोणी येथील राशन दुकानाचा मनमानी कारभार याबाबत सविस्तर वर्तमान असे की बिलोळी तालुक्याच्या ठिकाणी असलेले बेळकोणी या गावात गेल्या 2 ते 3 वर्षांपासून कोपन दुकानधारक मनमानी कारभार करत असल्यामुळे बेळकोणी गावातील जनता कोपन दुकानधारकाविरुद्ध कंटाळून गेली आहे। विशेष म्हणजे याबाबत तहसील येथील संबंधित प्रशासनाला वारंवार माहिती व तक्रारी करून देखील प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे। यामुळे गोरगरीब जनतेचा मायबाप कोण हा प्रश्न तयार झाला आहे। हा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी संजय पोवडे यांनी। पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त। मिला कल के डेट में 68 को राशन मिलता, आज के डेट में 48 को मिलता। कल भी 48 का पावती निकला मगर मेरे मुझे 68 रुपए लेकर कितने दिन ऐसा। मैं बोला पाटिल 20 रुपए काहे को बोलते चुहे खाते बोला ना। ये 68 रुपए क्यों लिए खाली, इसका जवाब दो खाली। 68 रुपए क्यों लिए? मेरे को खर्चा आराम में लिया। हाँ मेरे को खर्चा आराम में लिया। हाँ ठीक है, ऐसा बोलो ना क्या खर्चा है बताओ। तेरे को क्या करना, क्या मेरे से क्या करना वो तो कर दो, क्या करना वो कर दो। शटर डाल दिया, डालो रे शटर। मेरे घर में 5 लोग हैं, 2 कार्ड है। माँ का अंतोदय है, माँ का अंतोदय राशन कट कर दिया और अकेले का ही चालू है। चौक बिल्कुल नहीं कहूँ। मेरे घर में 2 राशन कार्ड है, माँ का 1, मेरा 1। मेरे घर में 4 लोग है, मेरे को 14 किलो आता है और माँ को 5 किलो आता है। अंत्योदय कार्ड था, पहले पैसे कम लेते थे, अभी ज़्यादा ले रहे और बोले कि वो अंत्योदय 1 आदमी के लिए कट हो जाता। झालेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये जवाब विचारण्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्रितपणे गेलो आणि गेल्यानंतर त्यांना आम्ही सविस्तर विचारलो। विचारल्यानंतर त्यांनी उद्धट भाषा वापरून, अरेदुरेची भाषा वापरून, या भाषा वापरत असताना त्यांनी संयम वगैरे न पाळता तमाम जनतेला ब्र शब्द वापरल्यामुळे हा संताप निर्माण आमच्यामध्ये झालेला आहे। आमची प्रशासनाला विनंती आहे, आम्ही कोणत्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून नसून धान्य आमचा हक्काचा नाही कोणाचा बापाचा हा माध्यमातून आम्ही त्यांना जबाब विचारण्यासाठी गेलो आणि त्या माध्यमातून दुकानदाराने समजा दोषी आढळून आल्यास प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याचा लायसन्स पूर्णपणे रद्द करावं आणि योग्य ते न्याय देऊन गरिबांना हक्काचं दुकान एक जनसामान्य कुटुंबामध्ये कोणाला जरी दिलं तरी चालेल, त्याबद्दल आम्हाला आमची नाराजी नाही आहे। आम्हाला असा भ्रष्ट करणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे त्यांचं लायसन्स रद्द व्हावं झालं पाहिजे।